नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्ड यूट्यूब चॅनलवर. WRDच्या परत काही पदांच्या अंतिम निवड याद्या लागलेल्या आहे. तर कोणत्या पदांच्या आहेत त्या आणि कोणकोणत्या परिमंडळाच्या आहेत चला बघूया. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही पदांच्या अंतिम निवड याद्या बघितल्या, कोणकोणत्या परिमंडळाच्या आहेत ते पण तुम्हाला दाखवलं मी. तर आपण आता पुढच्या पदांच्या उरलेल्या परिमंडळांच्या निवड याद्या बघणार आहोत. तर चला जास्त टाईम वाया न घालवता व्हिडिओकडे वळूया. तर सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे निकाल बघण्यासाठी, डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे असं WRDचं ऑफिशियल पेज ओपन होईल. त्यानंतर इथे बघा, सरळ सेवा भरती तुम्हाला इथे दिसेल, त्यात 2023 जायचं आहे. तर त्यावर क्लिक केल्यानंतर अशी भरतीची संपूर्ण माहिती तुमच्या पुढे ओपन होईल. तर आपल्याला आता अंतिम निवड याद्या बघायची आहे, तर आपण सगळ्यात खाली जाऊया. तर आता इथे आल्यावर बघा, इथे 52 पॉईंट तुम्हाला दिसेल, शिफारस यादी, प्रतीक्षा यादी, कट ऑफ गुण आणि अपात्र उमेदवारांची यादी. तर आता इथे बघा कोणत्या परिमंडळाचं लागलं आहे, तर पुणे, नागपूर, त्यानंतर इथे खाली आल्यावर अमरावती, त्यानंतर इथे छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर इथे सातारा म्हणजेच कोल्हापूर. तर अशा प्रकारे एवढ्या परिमंडळाच्या उरलेल्या पदांच्या अंतिम निवड याद्या लागल्या आहेत. तर आता आपण बघूया कोणकोणत्या पदांचे आहे. तर सर्वात पहिले पुणे परिमंडळ, इथे बघा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक घटक या पदाची ही अंतिम निवड यादी. तर व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे अशी निवड यादी ओपन होईल. इथे बघा तुम्हाला पुणे झोन दिलेलं दिसतं आहे, इथे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, इथे तुम्हाला ही कट ऑफची पूर्ण इन्फॉर्मेशन भेटून जाईल. आता इथे शेड्यूल कास्ट म्हणजे SC किती लागलेला आहे कट ऑफ ते बघून घ्या तुम्ही, कोणकोणत्या रिझर्वेशनचा किती लागला आहे, अशा प्रकारे तुम्ही कट ऑफची इन्फॉर्मेशन बघून घ्या. तर त्यातच आता खाली आल्यावर तुम्हाला अंतिम निवड यादी दिसेल. हे बघा इथे पद कोणतं आहे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, इथे तुम्हाला पुणे परिमंडळ दिसून जाईल. तर आता इथे तुम्हाला एक वाक्य दिसेल, नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी, म्हणजेच आता ज्यांचं नाव या यादीत आलं आहे त्यांची निवड झालेली आहे. त्यांना आता पुढची प्रोसेस म्हणजे त्यांना डायरेक्ट नियुक्तीपत्र येईल. तर आता हीच या उमेदवारांची पुढची प्रोसेस असणार आहे. आता तुमची पुढची कोणती प्रोसेस नाही, डायरेक्ट नियुक्तीपत्र येईल. तर आता इथे तुम्हाला लिस्ट दिसेल, इथे बघा तुमचा SR नंबर दिला आहे, इथे मेरिट नंबर, इथे ॲप्लिकेशन नंबर, त्यानंतर इथे तुमचं नाव दिलं आहे, इथे तुमचं जेंडर दिलं आहे, त्यानंतर इथे तुमची कॅटेगरी म्हणजे तुमचं रिझर्वेशन काय आहे ते दिलं आहे, त्यानंतर इथे तुमचं रिझर्वेशन दिलेलं आहे, त्यानंतर इथे तुमचे किती मार्क भेटले तुम्हाला ते दिलेले आहे, त्यानंतर इथे तुमच्या कोणत्या कॅटेगरीतून सिलेक्शन झालं ते इथे दिलेलं आहे. तर अशा प्रकारे ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसून जाईल. तर आता कॅटेगरीनुसार ही कट ऑफ लागलेली आहे, तुम्ही ते कट ऑफची माहिती वरती बघून घ्यायची कसं काय ते. खाली आल्यावर तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसेल. तर अशा प्रकारे ही होती स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाची पुणे परिमंडळाची. तर आता आपण पुढची लिस्ट बघूया. तर इथे बघा पुढचं पद कोणतं आहे, अनुरेखक घटक. इथे व्ह्यूवर क्लिक केल्यावर आपल्यापुढे अशी लिस्ट ओपन होईल. तर इथे बघा तुम्हाला दिसत असेल पुणे झोन ट्रेसर या पदाची ही निवड यादी, इथे तुम्हाला कट ऑफची पूर्ण माहिती दिसून जाईल. त्यानंतर इथे खाली आल्यावर आपल्याला आता निवड यादी दिसेल. तर इथे बघा ही निवड यादी आहे अनुरेखक या पदाची पुणे परिमंडळाची, ही तुम्हाला निवड यादी दिसून जाईल. तुमचं नाव आहे का नाही तुम्ही ते शोधून घ्या. त्यानंतर आता आपण पुढची बघूया. तर पुढची कोणती, दप्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक. व्ह्यूवर क्लिक करायचं. तर व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर सर्वात पहिले तुमच्या पुढे कट ऑफची इन्फॉर्मेशन ओपन होईल. इथे तुम्ही पद बघू शकता, दप्तर कारकून, इथे पुणे झोन. तर आता खाली आल्यावर तुम्हाला अंतिम निवड यादी दिसेल. तर इथे बघा पद कोणतं आहे, दप्तर कारकून पुणे परिमंडळाची. तर आता एवढ्या उमेदवारांची निवड झालेली आहे. तर अशा प्रकारे ही निवड यादी तुम्ही बघून घ्यायचं आहे तुमचं नाव आहे का नाही ते. तर आता त्याच लिस्टमध्ये खाली आल्यावर तुम्हाला पुढची यादी दिसेल. इथे बघा तुम्हाला कट ऑफची माहिती दिलेली, ती तुम्ही वाचून घ्यायची तुमच्या कॅटेगरीची. तर इथे बघा खाली आल्यावर तुम्हाला पद दिसेल, कोणतं आहे मोजणीदार, परिमंडळ कोणतं आहे पुणे. अशा प्रकारे ही मोजणीदार या पदाची ही यादी आहे, अंतिम निवड यादी आहे. त्यातच आता खाली आल्यावर आपण आता पुढच्या पदाची बघूया. त्याच यादीत खाली आल्यावर इथे बघा तुम्हाला दिसेल कॅनल इन्स्पेक्टर. तर इथे तुम्हाला कट ऑफची माहिती दिलेली, ही तुम्ही बघून घ्यायची आहे. त्यानंतर हे बघा इथे तुम्हाला दिसेल कालवा निरीक्षक, परिमंडळ कोणतं आहे पुणे. तर आता ही पुणे परिमंडळाची कालवा निरीक्षकची अंतिम निवड यादी आहे. इथे तुम्हाला खाली पूर्ण यादी दिसून जाईल. अशा प्रकारे तुमचं नाव आहे का नाही यात हे तुम्ही बघून घ्यायचं आहे. इथे बघा एवढ्या जणांची निवड झालेली या पदासाठी. तर आता त्यातच खाली आल्यावर दप्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक या सगळ्यांची इथे प्रतीक्षा यादी दिलेली, इथे तुम्ही ही प्रतीक्षा यादी बघू शकता. तर आता तुम्ही ज्या पदाची यादी बघणार आहे त्या पदाच्या निवड यादीच्या खालीच तुम्हाला प्रतीक्षा यादी दिलेली आहे. तुम्ही काय करायचं आहे ती स्क्रोल करून तुम्ही खाली बघून घ्यायचं प्रतीक्षा यादी. प्रत्येक पदाच्या निवड यादीमध्ये प्रतीक्षा यादी दिलेली आहे. तर अशा प्रकारे या पुणे परिमंडळाच्या 3 पदांच्या अंतिम निवड याद्या होत्या. उरलेल्या ज्या पदांच्या याद्या आहेत त्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितल्याच आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितला तर तो चॅनलवर जाऊन तुम्ही बघून घ्या. तर आता पुढचं परिमंडळ कोणतं आहे, नागपूर परिमंडळ. तर आता इथे बघा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक हे पद दिलं आहे, या पदाची निवड यादी बघूया. तर इथे व्ह्यूवर क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुमच्या पुढे निवड यादी ओपन होईल. इथे बघा पद दिलं आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट नागपूर झोन. तर इथे तुम्हाला ही कट ऑफची माहिती दिली आहे मगासारखी.
त्यातच खाली आल्यावर तुम्हाला निवड यादी दिसेल. इथे बघा, ही तुम्हाला निवड यादी दिली आहे. पद कोणतं आहे? स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. इथे तुम्हाला परिमंडळ दिसेल, नागपूर परिमंडळ. नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी, म्हणजेच या यादीत ज्यांचं नाव आहे त्यांची निवड झालेली आहे, त्यांना आता पुढची कोणती प्रोसेस नसणार आहे, त्यांना डायरेक्ट नियुक्तीपत्र येईल. तर अशा प्रकारे ही निवड यादी तुम्ही बघून घ्यायची. यातच तुम्ही खाली गेले तर तुम्हाला प्रतीक्षा यादी पण दिसून जाईल. तर आता आपण पुढच्या पदाची बघूया. तर आता पुढचं पद कोणतं आहे? अनुरेखक. तर इथे बघा, तर आता इथे बघा, व्ह्यूवर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे अनुरेखक या पदाची निवड यादी ओपन झाली. इथे तुम्हाला पद दिसेल ट्रेसर, त्यानंतर इथे नागपूर झोन. इथे तुम्हाला कट ऑफची माहिती दिली आहे मगासारखी. त्यानंतर इथे खाली आल्यावर तुम्हाला निवड यादी दिसेल, ही सरळ करून घेतो मी आता. तर आता इथे बघा, तुम्हाला पद दिसेल अनुरेखक ट्रेसर. तर आता परिमंडळ कोणतं आहे? नागपूर परिमंडळ दिलेलं आहे त्यांनी इथे. ही ट्रेसर या पदाची, अनुरेखक या पदाची अंतिम निवड यादी आहे. यातच खाली तुम्हाला प्रतीक्षा यादी दिसून जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय केलं आहे ज्या परिमंडळातून, त्याची अंतिम निवड यादी तुम्ही बघून घ्यायची. तर पुढचं पद कोणतं आहे? दप्तर कारकून कालवा निरीक्षक मोजणीदार. या पदासाठी जर तुम्ही अप्लाय केलं असेल तर इथे व्ह्यूवर क्लिक करून तुम्ही ती निवड यादी बघून घ्या. तर आता पुढचं परिमंडळ आहे अमरावती. इथे बघा कोणत्या पदांची निवड यादी जाहीर झाली. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, त्यानंतर अनुरेखक, दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक. त्यानंतर पुढचं परिमंडळ कोणतं आहे? छत्रपती संभाजीनगर. तर आता कोणत्या पदांची झाली आहे अंतिम निवड यादी जाहीर? तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, त्यानंतर अनुरेखक, त्यानंतर दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक. तर आता पुढचं परिमंडळ आहे सातारा. तर कोणत्या पदांची अंतिम निवड यादी जाहीर झाली आहे? तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, अनुरेखक, त्यानंतर दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक. एवढ्या पदांची अंतिम निवड यादी जाहीर झालेली. तर आता यातच नाशिक आणि ठाणे परिमंडळाचा निकाल बाकी आहे. तो लागला की ती अपडेट मी तुम्हाला व्हिडिओमार्फत देऊन टाकेल. तुम्हाला जर ती अपडेट लवकर पाहिजे असेल तर तुम्ही काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तिथे तुम्हाला बेल आयकॉन दिसत असेल शेजारी, ते पण प्रेस करा. या निवड याद्या लागल्या का तुम्हाला ही अपडेट लवकर भेटून जाईल. तर अशा प्रकारे ही आजची WRD अपडेट होती. हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि जर या व्हिडिओ संदर्भात काही अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा.